राजीव, तू कोळसा कितीही धुतलास सर्फने, निर्माने, रिनने, तरी तो नेहमी काळाच्या काळाच राहतो. तसंच हे लोक कधीही सुधरू शकत नाही. संजना, या पाचही मुली मला पसंत आहेत. राजीवचा हात कोणाच्या हातात द्यायचा आहे हा निर्णय मी तुझ्यावर सोडतो. एक वेळ माझा दादा सुधारेल, पण या मजनूने. संजना, हे सगळे ना खेकड्यांसारखे आहेत. एकाने सुधारण्याचा प्रयत्न केला तर दुसरा त्याची टांग धरून खाली खेचून घेतो. कदाचित आपल्या नशिबात हेच लिहिलंय. नाही संजना, आपल्या नशिबात काय लिहिलंय हे मजनू दादा नाही ठरवणार. उलट त्यांच्या नशिबाचा निकाल आपण लावायचा. तुमचं नावच चुकीचं आहे मजनूजी. उलट तुमचं खरं नाव तर एसने सुरू झालं पाहिजे. हा, माझं खरं नाव तर सागर आहे. मला वाटलंच होतं. सागरजी, जरा कपाळावर आठ्या पाडा बघू जरा. 18व्या वर्षी तुमचं कुठल्या मुलीवर प्रेम जडलं होतं? लाजू नका वर बघा, जरा अजून आठ्या पाडा. हे असं असं कर. त्या मुलीचं नाव आय ने सुरू होत, आठवली? इरावती. संजना, ज्या मुलीवर यांचं प्रेम होत तिच्या भावाने त्यांचे हातपाय तोडले होते. बरोबर बोलतोय ना मी? फक्त हात तोडला होता, पाय तर पळता पळता गटरात पडल्यामुळे तुटला. दॅट्स ऑनेस्टी. याला म्हणतात प्रामाणिकपणा. या इरावतीमुळेच तुम्ही क्राईम वर्ल्ड मध्ये आलात, राईट गुरुदेव? कारण तिच्या बाबांनी सांगितलं आधी नाव कमव, पैसा कमव. आता पैसे कमवायच्या नादात तुम्ही कोणाचा तरी खून केलात आणि पळत पळत इथपर्यंत पोहोचला. या सगळ्या तर जुन्या गोष्टी आहेत राजीव भाई, पुढे काय होणार? तेच प्रेम परत एकदा फिरून तुमच्या आयुष्यात येईल. तर मुलांचं काय होणार? कोणाची मुलं? तिची चार मुलं आहे. आता ती माझ्या आयुष्यात येईल तर तिच्या मुलांचं काय होणार राजीव भाई? नाही, मुलं तिच्याकडेच राहतील आणि इरावती तुमच्या आयुष्यात परत येणार नाहीये. इरावती सारखी मुलगी तुमच्या आयुष्यात परत येईल, जिचं नाव आय पासून सुरू होईल. एक मिनिट, जरा आठ्या पाडा ना. नाही, घाबरू नका, जरा कमी. हां, घ्या. आतापर्यंत ती यायलाच हवी होती. अच्छा अच्छा अच्छा, आता लक्षात आलं. या पेंटिंग, हे चित्र तुम्ही घरात कैद का करून ठेवलेत? हे बाहेर काढा ना. बाहेर तर पाऊस पडतो ना भाई, भिजतील ना. नाही, बाहेर म्हणजे घराबाहेर नाही, बाहेर म्हणजे एक्झिबिशन किंवा एखादं ऑक्शन. तसंही मी कधी कामी येणार ना, मी तुमची मदत करेन. आणि असं घडू शकतं की कदाचित या आठमुळे ती आईवाली मुलगी परत मिळू शकते, यु नो. आईवाली ती मुलगी परत. अरे.